नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला अभिजित दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात महाराजांची किमया काय वर्णावी शब्द अपुरे पडतील इतकी महिमा गजानन माऊलीची आहे नुकतेच माझ्या गाडीचा अपघात झाला होता आणि माझे प्राण थोडक्यात बचावले डॉक्टरांनी मला दोन अडीच महिने तरी गाडी ड्राईव्ह करण्यासाठी मनाई केली होती त्यामुळे मी गाडीवर तात्पुरता ड्रायव्हर ठेवला होता त्याचे नाव श्रीकांत श्रीकांत याला मी काही पूर्वीपासून ओळखत नव्हतो सुदैवाने तो स्वत काम मागण्यासाठी माझ्या ऑफिसला चालून आला मला ड्रायव्हरची गरज असल्याने मी त्याची जास्त चौकशी न करता त्याला माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवले थोड्याच दिवसात श्रीकांत याने माझ्या कुटुंबातील सर्वांचाच विश्वास संपादला माझ्या कुटुंबात माझे आई वडील माझी पत्नी वैशाली तरुण मुलगी प्रेरणा आणि आमच्या कुटुंबाचाच एक भाग असलेला आमचा कुत्रा जिमी असे छोटेसे कुटुंब होते महाराजांच्या कृपेने मला कसलीही कमतरता नव्हती सर्व सुख साधणे होती माझा व्यवसाय देखील खूप चांगला चालत होता माझ्या पत्नीला सवय होती की ती कुठेही असो प्रवासात बाहेरगावी किंवा घरी ती महाराजांचे गजानन विजय ग्रंथ जो तिच्या मामांनी तिला भेट म्हणून दिला होता त्याचे वाचन करत एकदा वैशालीच्या लहान भावाच्या मुलीचा विवाह बंगलोर येथे आयोजित केला होता त्यामुळे आम्हाला सर्वांनाच लग्नासाठी तीन दिवस बंगलोर येथे जायचे होते सहसा आम्ही सर्वच्या सर्व घर बंद ठेवून कधीच बाहेरगावी जात नाही कारण आमच्या परिसरात बरेच चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे घरी कोणी ना कोणी थांबतोच परंतु यावेळी नाईलाज होता घरचेच लग्न असल्याने सर्वांना जावे लागणार होते मी रात्रीच्या फ्लाईट टेक ऑफ करण्यापूर्वीच दोन तास आधी आम्ही एअरपोर्टकडे निघालो सर्व आनंदी होते माझ्या मनात मात्र थोडी घरची काळजी होतीच अधूनमधून त्याच विचार मनात घोळत होते आम्ही एअरपोर्टला पोहोचलो फ्लाईटला अजून तासभर तरी वेळ होता आम्ही फ्लाईटची वाट पाहत बसलो होतो तेवढ्यात वैशाली हिने वेळ आहे म्हणून गजानन विजय ग्रंथ वाचन करू म्हणून ती तिच्या पर्स कम बॅगमध्ये पोथीचा शोध घेऊ लागली तेव्हा तिला लक्षात आले की घाई गडबडीत ती पोथी सोबत आणायची विसरली तेव्हा तिला तो एक अशुभ संकेतच वाटला कारण ह्यापूर्वी तिच्याकडून कधीही अशी ग्रंथ विसरण्याची चूक झाली नव्हती तिच्या मनात आता कालवाकलव सुरू झाली की शुभ कार्यासाठी जात आहोत आणि आपल्यासोबत महाराजांचा आशीर्वादरूपी ग्रंथ नाही मी वैशालीला म्हटले असे भलतेसलते विचार मनात आणू नकोस विसर भोळेपणा हा माणसाचा एक गुणधर्म आहे आणि एवढ्या कामाच्या व्यापात ग्रंथ विसरणे हे एक साहजिक गोष्ट आहे त्यात अशुभ संकेत वगैरे काही नाही मी तिच्या समाधानासाठी तिला माझ्या मोबाईल फोनमध्ये मा गजानन विजय ग्रंथ ह्याचे ॲप डाउनलोड करून दिले आणि म्हटले वाच आता महाराजांची पोथी मोबाईलवर तिला माझे पटत नव्हते पण ती देखील मनातील शंका दूर करण्यासाठी आणि तिचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून माझ्या मोबाईलवर गजानन विजयी ह्याचे वाचन करू लागली पण थोड्याच वेळात तिच्या लक्षात आले की मोबाईलच्या ॲपमधील पोथीत बरेच शब्द वाक्य गाळलेले आहेत त्यामुळे मोबाईलमधील पो वा त्या पोथी वाचून उपयोग नाही ती पुन्हा अस्वस्थ झाली ती लपवण्याचा प्रयत्न करत होती पण माझ्या ते लक्षात येत होते मी विचार केला वैशालीला त्या पोथीशिवाय चैन पडणार नाही ती संपूर्ण प्रवासात आणि घरी परत येईपर्यंत अशीच बेचैन राहील आमच्या फ्लाईटला अजून तासभर तरी वेळ होता मी सहज टॅक्सीतून एका एक तासात घरी जाऊन पोथी घेऊन येऊ शकत होतो म्हणून मी सर्वांना तिथेच बसवून पटकन घरी पोथी हो आणण्यासाठी निघालो लवकरच घरी पोहोचलो तेव्हा बाहेरूनच घरच्या वरील बाजूस जिथे आमची बेडरूम होती त्या बेडरूमची लाईट मी टॅक्सीतून उतरेपर्यंत चालू होती जशी टॅक्सी घरासमोर थांबली तशी अचानक ती लाईट बंद झाली मला जरा शंका आली म्हणून मी टॅक्सीत बसून टॅक्सीवाल्यास टॅक्सी थोडी पुढे नेण्यास सांगितली आमची टॅक्सी घरासमोरून थोडे पुढे नेऊन मी पोलिसात माझा मित्र पी आय होता त्याला फोन करून माझ्या मनातील शंका सांगितली तेव्हा त्याने मला तिथेच थांबून राहण्यास सांगितले आणि जवळच्या पोलीस ठाण्यात कळवून एका पोलिसांची टीम माझ्या घराकडे पाठवली आणि त्या पोलिसांच्या टीमने अगदी पिक्चर स्टाईलने माझ्या घरावर रेड केली तेव्हा घरात त्यांना दोन व्यक्ती चोरी करताना आढळले पोलिसांनी त्यांना अटक करून घेऊन गेले तेव्हा मला त्या चोरांच्या ओळख परेडसाठी पोलिसांनी बोलावले तेव्हा त्या दोन चोरांपैकी एक हा आमचा नवीन ड्रायव्हर श्रीकांत होता मी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला की आपण ज्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला तीच व्यक्ती आपला विश्वासघात करत होती पण त्या दिवशी शेवटी माझी गजानन माऊलीस धावून आली जिला आपल्या भक्तांची काळजी असते गजानन विजय ग्रंथ घरी विसरणे वैशाली हिला एअरपोर्टवर ग्रंथ वाचण्याची इच्छा होणे हे सर्व महाराजांनीच घडवलेले निमित्त होते वास्तविक त्यांना मला घराकडे ओढून आणायचे होते जेणेकरून चोरीचा हा प्रकार पकडला जावा खरंच गुरु गजानना तुझी महिमा न जाणे कुणी जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आता वेळ आहे प्रश्न मंजूश येतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की नागपूर ही पूर्वी कोणाची राजधानी असल्याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथ यात केले आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे गोविंदशास्त्री हे दोन गावचे राहणारे होते आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं सुवर्णा शिंदे दोन विश्वास बनसोड तीन कुसुम पडवळ चार वैभव बोंडे पाच शिल्पास किचन सहा मानिक उद्गीकर सात सविता चौगुले आठ राम हरकरे नऊ जया आंधळे दहा राजेश फरांदे अकरा बिट्टूस बारा विश्वास बनसोड तेरा संजीवनी बांगड चौदा अरुणा घोडे पंधरा वानखेडे सोळा सुरेश तिबडेवाल सतरा मंगला टिकले अठरा रामदास रायबोले एकोणीस प्रियंका सवाई वीस कृतिका गालिंदे एकवीस ज्योत्ना जाधव बावीस शीला राऊत तेवीस रवी किरण चौंदनकर चोवीस सुवर्णा पवार पंचवीस सायली पाठक सव्वीस पल्लवी पाटोळे सत्तावीस कंचना उपासनी अठ्ठावीस रेखा अहिरराव एकोणतीस पपिता भुरखंडे तीस माधव शंकर जोशी एकतीस वैशाली देशमुख बत्तीस द अक्षय गायकवाड तेहतीस कोमल हाट्टी चौतीस मुग्धा पाटील पस्तीस पल्लवी वैरालकर छत्तीस मंगेश पुरी तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा त्याचबरोबर जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರು ಗಜಾನಂದ ಮೌಲಿ ನಮಃ ಗಣ ಗಣಾತ್ ಬೋತೆ.